या वाईल मध्ये माझ्या स्थितीतला माझ्या बिझनेस मधला 51% वाटा मी तुमच्या आणि आर्याच्या नावावर केलाय. काय म्हणजे मी नाही? मला माहिती आहे तुम्ही स्वाभिमानी आहात. माझी बहीण तिने नकार दिला असता म्हणूनच मी तुम्हाला इथे घेऊन. दादा खरं सांगू मला यातलं काहीच कळणार नाही. यात न कळण्यासारखं काहीच नाही. माझ्या इस्त्रीचे मी समान 3 भाग केले होते. 2 माझ्या बहिणींच्या नावावर, 1 माझ्या नावावर. पण मैथिली तिच्या फॅमिली बरोबर कुठे निघून गेली आहे माहित नाही. आणि खरं सांगायचं तर तिच्या घरच्यांवर विश्वास टाकावा एवढे विश्वास होते मला वाटत नाहीत. आर्याचं लग्न रोहनशी झालं असतं तर ही जबाबदारी मी त्याच्यावर सोपवणार होतो. पण आता तुम्ही तिचं लाईफ पार्टनर आहात त्यामुळे ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. मावशी तू थांब, मी बघून येते काय झालंय ते. अगं पण दादा अर्जुन तुम्ही काय गप्पा मारत बसलात? चला ना सगळे वाट बघतायत. आर्या दादा त्यांच्या प्रॉपर्टीतला 51% हिस्सा तुझ्या आणि माझ्या नावे करायचं म्हणताय. ते म्हणतात की त्यांचा बिझनेस मी सांभाळावा. कसं शक्य आहे? तू सांग ना त्यांना. अरे दादा काय आहे, आम्हाला नको आहे सगळं. आर्या आज न उद्या तुला एक आवाज लागणार आहे म्हणून मी आधीच येत आहे. आणि शिवाय माझ्या बिझनेसची एक ब्रांच मी लंडनला सुरू करतोय. त्याच कामासाठी मला काही काळ तिथे जावं लागणार आहे. तेव्हा इथे बिझनेस सांभाळायला कोणी हवं की नको विश्वास? अरे पण दादा. आर्या बेटा तुझ्यावर तो विश्वास ठेवणार नाही तर कोणावर ठेवणार? हा शेवटी तू त्याची सख्खी लहान बहीण आहेस. सहाय करा. खूप बदलला अर्जुन, कृतघ्न निघाला. तो नाही माया, बदललेस तू. तुझ्याची भावना माणसाचा फक्त नाश करते माया. अगं यापुढे तुलाच काही गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत. जर तुला वाटत असेल की अर्जुनने तुझ्या जवळ राहावं तर तुला आर्यालाही ऍक्सेप्ट करावं लागणार आहे. लंडनला जाण्यापूर्वी तुझ्या लग्नाचं काहीतरी करायला हवं. काय लग्न? दादा तू आमच्या लग्नासाठी थांबला होतास ना. आता ताईचंही लग्न झालं आणि माझंही झालंय, आता तू लग्न करायलाच हवं. त्याने मी अजिबात लग्न वगैरे काही करणार नाही. मावशी लग्नासाठी ना मुलगी लागेल. त्याची काळजी करू नकोस. मुलगी मी बघितली आहे, मला पसंत सुद्धा आहे. कोण आहे ती मुलगी? अर्चना. अगं पण मला नाही आणि बीड नाही. हो की नाही तेवढं सांग. मला एवढंच म्हणायचंय की जर का तिला मान्य असेल तर मलाही मान्य आहे. काय घडचं ना, नवरा मुलगा पसंत आहे की नाही? असेल त्या विश्वमोहनच्या घरी. त्याने अर्जुनला स्वतःच्या बाजूने तर करून घेतलं नसेल ना? असं झालं तर माझी इतक्या दिवसांची मेहनत वाया जाईल. नाही असं होता कामा नाहीये, मला काहीतरी करावंच लागेल.